काही दिवस बातम्या येत होता होत्या की एक आश्चर्यकारक भूकंप होणार आहे. आम्ही सुद्धा विचार करत होतो की आता भूकंप आश्चर्यकारक कसा असू शकतो, आणि तो भूकंप आज काय आहे तो संपूर्ण देशाने पाहिला. मी उन्मेष पाटील, करण आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून नुसतं स्वागत नाही तर अभिनंदन करतो. कारण आजपर्यंत रोज मी पाहत होतो, वाचत होतो, कोणी किडीक मुडीक इकडे तिकडे गेला तरी शिवसेनेला धक्का. असा धक्का खाणारी शिवसेना नाही आहे. शिवसेना जेव्हा धक्का देते ती जोरात देते. आणि म्हणून मी आज यांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की एकतर्फी सगळा प्रवाह चालला आहे की काय असं देशात वातावरण असताना सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे तो सत्ताधारी पक्ष व्हावा, सत्ता बदल व्हावा, राजकारणामध्ये सुद्धा बदल गरजेचा असतो. आणि त्याच्यामध्ये खास करून आम्ही जे काही लढतो आहोत ते जनतेसाठी लढतो आहोत. मी परवाच्या दिल्लीच्या मीटिंगमध्ये जे काही थोडं थोडकं बोललो त्यामध्ये मी जे सांगितलं होतं तेच पुन्हा बोलतो. देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे आणि यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा. वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला, आम्ही पाहिला, आम्ही त्याच्या विरुद्ध लढायला उभे राहिलो. पण आता त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावान ज्याने अक्षरशः रक्त आटवून घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करून जिजून पक्ष बांधणीसाठी पक्ष रुजवण्यासाठी मेहनत केली त्यांना सुद्धा आता फेकून देण्याचं जे एक धोरण भाजपाने अवलंबलं आहे त्याविरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या असंख्य सोबत्यांसह मी तर म्हणेन ह्याला खरं बंड म्हणतात. कारण आमच्याकडे जे झालं ती गद्दारी होती, त्यांना सगळेजण संपूर्ण जग हे खोकेबाज म्हणतं, पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो उन्मेष तुम्ही आणि करण आपण सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला आहे. आणि आता साहजिकच आहे, जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. आजपर्यंत आम्ही तो मित्रपक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला देत आलो होतो, त्याच्यामुळे गेल्या वेळेला आमच्या दोघांचे उमेदवार उन्मेषजीच होते. निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आम्हाला एक असं वाटत होतं की जळगाव आपण घेतोय पण उन्मेष तिकडे असतील तर बाबा कार्यकर्त्याच्या समोर लढायचं कसं. आता त्या कार्यकर्त्यावरतीच अन्याय झालेला आहे, केवळ त्यांना काहीतरी हवंय म्हणून ते आलेले नाही, तर मला काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती मी इकडे करू शकत नाही. आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पहिला पक्ष चाललेला आहे त्यांना जाणवल्यानंतर आज ते शिवसेनेत आलेले आहे. म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि बाकी एकूण काय प्रश्न असतील तुम्ही विचारा. आज उमेदवारांची घोषणा झाली नाहीये, त्यापैकी काही तुम्ही आज घोषणा करणार आहात, तुम्हाला कधी करू असं वाटतं? घ्या, लिहून घ्या. पहिला कोणता घेऊ? दुसरा कोणता घेऊ? ठाणे झालं ना रे? अरे ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे, अनेक सारे सारे कार्यकर्ते सारी सारी सामान्य माणसं शिवसेनेने मोठी केली. दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली माणसं ही गद्दार निघाली, काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले. पण त्यांना मोठी करणारी माणसं ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय पुन्हा एकदा कल्याणमधून एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील. सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्यासुद्धा या आता जे मोठी झालेली मोठी केलेली लोकं आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे, त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे. त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे. आता फक्त राहिलं जळगाव. जळगावचं काय करत? जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत.
आणि उर्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी, ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत, सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही. आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे. मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय, ते लढणार आहेत का? ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या, नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू. नाही, आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे, पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा ज्या वाटासाठी ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत. 2 जागा मित्रपक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा, त्यांनी ती त्या जागा लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. कारण यावेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देण्याएवढी सक्षम आहे. त्याच्यामुळे आम्ही आज सुद्धा आमच्या मित्रपक्षांना सांगतो की एक, मला आता दिशा नाही माहीत, पण बोरिवलीची एक सीट आणि बांद्र्याची एक सीट, या 2 जागा आम्ही मित्रपक्षांना सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा. आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतो. उद्धवजी, राजू शेट्टींबरोबर तुमच्या 2 बैठका झाल्या, काय असं झालं की ही बोलणी फिसकटली आणि तुम्ही? नाही, बोलणी फिसकटण्याचा प्रश्न नाहीये, पण शेवटी जर का हुकुमशाही गाण्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं, ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की यापूर्वीच्या 19 सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं, त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली. साहजिकच आहे, दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेनाप्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. राजू शेट्टी आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, उद्धवजी आणि माननीय उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवरच 2 बैठका झाल्या. राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती की ते शेतकऱ्यांचं काम करतायत, आंदोलन करतायत. पण हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. राजू शेट्टी यांचा पराभव मागच्या निवडणुकीत 19 साली शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा. पण तिकडलं राजकीय गणित सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला की शिवसेनेचा मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल मशालीवर, आणि तो मशालीवर जर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल. आम्ही राजू शेट्टींना विनंती केली आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या. आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाली चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील, बरं का, त्यांची उमेदवारी उद्धवसाहेबांनी जाहीर केली. आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो, महाविकास आघाडी द्या आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा. तुमच्या सरकार शेतकऱ्याच्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पहिली युती तुम्ही केली होती, परंतु आताची परिस्थिती पाहिली गेली तर प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत नाही आहेत, महाविकास आघाडी सोबत नाही आहेत, परंतु ते काँग्रेसच्या काही 7-10 जागांवर पाठिंबा देत आहेत. परंतु ठाकरे कदमच्या उमेदवारांच्या पाठीशी मात्र बरोबर आहे. तसं आश्चर्यकारकरित्या नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला जिकडे गडकरी उभे आहेत, बरोबर आहे. आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता. त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो, ठीक आहे, आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरीसुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळेला काही गोष्टी अशा किंवा काही वेळ अशी असते की नाही जुळत, पण
म्हणूनच तुम्ही पाहिले असाल की अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही, तरी देखील आमच्याकडनं कोणी त्यांच्यावरती काही बोललेलं नाही आणि कोणी बोलणार नाही. ते म्हणतात की आघाडी तुटली, तुम्ही सुद्धा आता मानता की वंचित बहुजन आघाडी सोबत जी काही, आता त्यांनी तर त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी प्रकाशजींबद्दल त्यांनी किती जरी काही बोलले तरी मी काही बोलणार नाही, कारण शेवटी त्यांचे आजोबा माझे आजोबा त्या काळात एका समाज सुधारणेसाठी एकत्र खटले होते. आता माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की आम्ही दोघं जण हुकुमशाहीच्या विरोधात आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाशजींच्या आजोबाने लिहिलेली घटना आहे, संविधान आहे, ती धोक्यात आली असताना आपण जरा थोडंसं एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशाहना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं. ठीक आहे, त्यांचं आमचं यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो, ते जरी काही बोलले तरी मी तरी काही त्यांच्यावरती बोलणार नाही आणि माझ्या लोकांना सुद्धा सांगितले की तुम्ही काही बोलू नका. प्रकाशजींना सांगेन की तुम्ही प्रत्येक छोटीच्या घटनेमध्येच आहे की लोकशाही आहे, प्रत्येक जण आपापली मतस्वातंत्र्य हे मांडू शकतो, मतं मांडू शकतो आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच आम्ही एकत्र येऊ इच्छित होतो. आपण सांगलीची जागा जाहीर होऊन आता 10 दिवस झालेली आहे. मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली, जी आमची जिंकलेली जागा होती, अमरावती सोडली, कोल्हापूर सोडली, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितलं, त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेलं आहे. माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसने सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता. मैत्री पूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते. त्याच्यामुळे तो निर्णय हा मला नाही वाटत ते करतील, कारण तसं झालं तर तो केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा घातील. आज आपने कई उम्मीदवारों की यादें जाहिर की, उसमें मुंबई की 2 सीटें हैं, उन पर किस तरीके से शिवसेना का फैसला है और प्रकाश अम्बेडकर और आप जानते हैं कि मुंबई में कुल मिलाकर 6 जगह है, उनमें से 4 तो हमने डिक्लेयर की है, 4 तो हम लड़ रहे हैं, हमारा प्रचार शुरू हुआ है. जो बाकी दो सीटें हैं मैं ईशान्य वायव्य में नहीं करता, एक खास कर बांद्रा की सीट और दूसरी बोरेवली की. तो हम चाहते हैं कि हमारे जो मित्र पक्ष हैं वो वहाँ से लड़े और जो भी वो लड़ना चाहते हैं उसका काम मेरे शिवसैनिक जरूर करेंगे. प्रकाश अम्बेडकर जिस तरीके से शिवसेना के जो भी कैंडिडेट हैं उनके खिलाफ अपना कैंडिडेट दे रहे हैं, वहीं एनसीपी और कांग्रेस के कैंडिडेट को पीछे से समर्थन कर रहे हैं, इसको कैसे देखते हैं? मैं उनके खिलाफ कुछ कहना नहीं चाहूँगा, मैंने तो कोशिश की और जैसे आपको याद होगा हम दोनों के दादाजी ग्रैंडफादर साथ में मिलकर काम किया करते थे, उन्होंने काम किया, समाज प्रबोधन का काम उन्होंने किया और आज भी मैं चाहता था या चाहता हूँ कि हम दोनों मिलकर संविधान जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमें दिया है उसकी रक्षा करने के लिए हम साथ आए और उसको हम बचाएं, उसकी रक्षा करें. ठीक है, आज वो बात नहीं बनी, लेकिन फिर भी अगर प्रकाश जी कुछ भी कहना चाहते हैं तो मैं कहता हूँ कि आज अगर बात हमारी ठीक से हुई नहीं तो इसका मतलब ये नहीं कि भविष्य में नहीं होगी. तो कृपा कर आप हमारी आलोचना ना करें, अगर आपने आलोचना की तो भी मैं आपकी आलोचना करने वाला नहीं हूं और मेरे सारे लोगों को मैंने कहा है कि प्रकाश जी के बारे में कुछ भी मत कहिए. जैसे आपको याद होगा कि पिछले 4-5 दिन पहले संजय राउत जी के ऊपर उन्होंने आरोप लगाए, उत्तर तो हम दे सकते थे लेकिन हमने नहीं दिया. हम लड़ना जिससे जिसके साथ चाहते उसके साथ हम लड़ेंगे, लेकिन प्रकाश जी को आज भी मैं कहता हूं कि ठीक है थोड़ा आज बात नहीं बनी, आगे जाकर बनेगी, लक्ष्य हमारा एक होना चाहिए. सांगली को लेकर अपनी कांग्रेस में नाराजगी है, क्या आप इसके बारे में पुनर्विचार करेंगे और क्या फ्रेंडली फाइट की संभावना है? नहीं सुनो, सांगली और जो बाकी आज जो बची थी 4 जगह वो आज मैंने उसका ऐलान किया है, डिक्लेयर की है. कल परसों स्वयं संजय राउत जी भी वहाँ जा रहे हैं तो हमारा वहाँ प्रचार शुरू हुआ है. अन्य जगहों पर जहाँ पर हमारे उम्मीदवार नहीं है लेकिन कांग्रेस के हैं, जैसे रामटेक है, पूर्व विदर्भ में तो हमारे पास एक भी जगह नहीं है, तो वहाँ के शिवसैनिक क्या करें? तो वो भी नाराज थे, अमरावती के नाराज थे, लेकिन उन सारे लोगों को मैंने समझाया है और जिस तरीके से
शिवसैनिकों ने कांग्रेस का प्रचार शुरू किया है। मैं उम्मीद करता हूं कि आज या कल से कांग्रेस भी सांगली से लेकर सारी जगह पर शिवसेना के जहां पर प्रत्याशी हैं उनका प्रचार शुरू करेंगे। फ्रेंडली फाइट नहीं होती है, या तो फ्रेंडशिप करो नहीं तो फाइट करो। अनेकांना त्यांची उमेदवारी वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, अनेक चेहरे बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशा परिस्थितीत काही तुमच्या संपर्कात आहेत का, त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा खुले आहेत का, किंवा भविष्यकाळात हा जो अनुभव आहे तो पाहता मातोश्री पुन्हा हा जो अनुभव पाहता जो हा शब्द आहे तो महत्वाचा आहे। प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायची आवश्यकता असते। शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तर त्यांना त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यातनं त्यांना शाण पण येईल। मात्र याच्या पुढे त्यांचं राजकीय करिअर हे काय विशेष राहिलं असं मला वाटत नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्याणमधनं आम्ही एक साधी गृहिणी जी कट्टर शिवसैनिक आहे, न घाबरणारी लढणारी ही उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे। आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते, तर ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच। आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली, खरी किंमत आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लत लावो, त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं, पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही। जिस तरीके से बहुत सीएम ने वहां मेहनत की लगातार वहां संपर्क, अभी तक कल्याण की सीट को अनाउंस नहीं कर पा रहे हैं, वो क्या डर है क्या उद्धव ठाकरे? तो आपको क्या लगता है कि उनकी सीट भी मैं जाहिर करूं? शिंदे गटाना काही उमेदवार जाहिर केलेला आहे ज्यामध्ये भाजपच्या दबावामुळे जे उमेदवार आहेत ते बदलण्याची दबाव जो आहे तो भाजपकडून आहे। त्याच्या विरुद्ध बघता की भाजपच्या दबाव त्यांना आता कळेल खरे बाळासाहेबांचे विचार काय आहेत। उद्धव जी आपके जो नेता है संजय सिंह, उनकी जमानत लगातार आम आदमी पार्टी के बाद संजय सिंह जमानत हो चुकी है, वो बाहर आ गए, केजरीवाल के बनाए हुए भी अंदर है, इस बारे में क्या कहेंगे? क्या इसमें तो फैब्रिकेटेड सारा मामला है? आप किस तरह से सर ईडी ने विरोध नहीं किया जब अफेल एप्लीकेशन फाइल हो रही थी, तो ईडी ने इसका अभी किया। अभी थोड़ा कोई सबूत नहीं था इसके मद्देनजर? नहीं नहीं, अभी जिस तरीके से सुप्रीम कोर्ट इनको फटकार लगा रही है तो शायद मुंह बचाने की कोशिश ईडी इनकम टैक्स सीबीआई और मोदी सरकार कर रही होगी। ठीक है सर, हाँ जय मान तुमचे आठ आमदार संपर्क माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल।